अहमदनगर मधील रत्नांचा खजिना नाता संवादाच्या माध्यमातून थेट आपल्या घरात। आता हा मौल्यवान खजिना खास आपल्यासाठी। पाहायला विसरू नका नाता संवादाचं फक्त एनटीव्ही चॅनलवर। रंगरेषांमध्ये रमणारा कलाकार, भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये एक चित्र शोधणारा कलाकार, अनेक चेहरे त्यांच्या रंगरेषांमधून कॅनव्हासवर जिवंत करणारा कलाकार, त्या चेहऱ्यावरचे हरवलेले भाव शोधून आपल्या समोर ते भाव भावना आणण्याचं कसब त्यांच्या हातात आहे आणि ते भाव नकळत टिपण्याचं संवेदनशील मन आहे। अतिशय नाजूक ठिसूळ अशा इंच दीडिंचाच्या खडूच्या तुकड्यावर अप्रतिम शिल्प साकार करण्याचं त्यांचं कसब तर भले भले आवासून पाहतच राहतात। नगरच्या मातीत वाढलेल्या या कलाकाराचं नाव आहे श्री अशोक बाबूराव डोळसे। सीताराम सारडा विद्यालयात कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत। स्वतःला शिक्षक म्हणून घेण्याचाही त्यांना अभिमान आहे आणि विद्यार्थ्यांना त्यांचे विद्यार्थी असण्याचा अभिमान आहे। तांगे गल्लीतील कला निकेतनला तुम्ही कधी भेट दिली तर अप्रतिम कलाकृतींचा खजिनाच तुम्हाला मिळेल। देश विदेशात पोहोचलेल्या त्यांच्या पोर्ट्रेटमुळे नगरचं नाव कला जगतात उंचावलं आहे। नमस्कार, नातसंवादाचं या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नातसंवादाच्या या कार्यक्रमामध्ये आजपर्यंत आपण नगरमधल्या आपल्या शहरामधल्या अनेक कलाकारांचं अनेक व्यक्तींशी आपण संवाद साधलेला आहे। ज्या व्यक्तींकडून आपल्याला वेगवेगळ्या विषयांची माहिती पण मिळालेली आहे, त्यांच्याशी संवाद साधताना गप्पा मारताना आपल्याला खूप आनंद मिळाला आहे आणि आपल्या ज्ञानामध्ये खूप भर पडलेली आहे। आपण आज आपल्या नगरमधील एका कलाकाराशी संवाद साधणार आहोत, गप्पा मारणार आहोत। त्या कलाकाराचं नाव आहे अशोक डोळसे। मंडळी, तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्हाला माहीतच असलेला हा कलाकार आहे, आपल्या सगळ्यांमधला हा कलाकार आहे, नगरच्या मातीतून आलेला हा कलाकार आहे। रंगाशी मातीशी खेळता खेळता अगदी एका अनोख्या पद्धतीने त्यांनी आपल्या एका कलेला सुरुवात केली, त्याच्याही नकळत तो ती कला साकारू लागला आणि सगळीकडे त्याचं नाव झालं केवळ त्या कलेमुळे, म्हणजे खडू शिल्पांमुळे। त्या अशोक सरांशी, अशोक डोळे सरांशी आज आपण गप्पा मारणार आहोत। नमस्कार सर, नातसंवादाच्या या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। सर, आपण अशी सुरुवात करूया की तुम्ही कलाकार आहात आणि कुणी आता अचानक कलाकार होत नसतो, जन्मापासूनच तो कलाकार असतो असं आपण म्हणतो, तर ह्या कलाकाराची सुरुवात कशी झाली? असं म्हणतात की कलावंत हा उपजत असतो। मी देखील अगदीच लहानपणापासून, अगदी शालेय जीवनापासूनच कला या क्षेत्राशी अतिशय जवळचा निगडीत संबंध असलेला, लहानपणापासूनच चित्रांची आवड, अगदीच प्राथमिक शाळेत असताना खड्यांवर खडूने चित्र काढून आपली कला जोपासणारा, त्याचवेळी शिक्षकांनी सांगितलं अरे तू भविष्यात नक्कीच कलावंत होशील, आणि त्यांची हीच वाक्य मला या क्षेत्राकडे घेऊन जाण्यास कारण। पण जेव्हा लहानपणी आपण डोंगर, नदी, नारळाचं झाड ह्याच्यापासून जी काही सुरुवात तुम्ही केलेली असेल, त्यातनं म्हणजे तुमच्या सरांना, तुमच्या शिक्षकांना आणि तुमच्या घरच्यांना सुद्धा एक विश्वास वाटला तिथे की अरे ह्याचं काहीतरी रंग भरण्याची पद्धत वेगळी आहे किंवा ह्याची रेषाची पद्धत वेगळी आहे, तर त्यांनी कशा पद्धतीने तुम्हाला ही कला तुम्ही पुढे जोपासावी असा प्रयत्न केला? शिक्षकांनी तर मार्गदर्शन केलंच, परंतु घरात जरा या क्षेत्राशी संबंध नसलेलं वातावरण, परंतु एक हा काहीतरी वेगळं करतोय, हा चित्र काढतोय, अभ्यासासोबत जास्तीचे चित्र काढतोय,
भले त्यांनी प्रोत्साहन दिलं नाही परंतु विरोध देखील केला नाही की तुम्ही तू कर, तुला आवड आहे या क्षेत्रात तू कर, एवढीच शाबासकी माझ्यासाठी पुरेसी होती. आणि शिक्षकांनी मात्र माझ्या या कलेला प्रोत्साहनच दिलं आणि त्यांच्या सांगण्यावरनं असेल किंवा त्यांच्या आशीर्वादाने असेल याच क्षेत्राची निवड मी पुढे भविष्यामध्ये करू शकलो. पण हे जे बाळबोध चित्रकला होती म्हणजे आधी पेन्सिल आणि नंतर त्याच्यात रंग भरण्याची जी एक पद्धत आहे त्याला वळण कशा पद्धतीने मिळालं? म्हणजे आवड प्रॉपर स्टाईल तुमची डेव्हलप करण्यासाठी किंवा हळूहळू तुम्ही ह्याच्यामध्ये कसे गुंतत गेलात हे विचारायचं. चित्र काढण्या इतकीच चित्र पाहण्यामध्ये देखील मला खूप आवड होती. सर्व पुस्तकं आपल्या शालेय अभ्यासक्रमातले सर्व पुस्तकं आणि त्या पुस्तकांमधलं जर वाचन जरी झालं नसलं माझं तरी देखील सर्व पेजांवर सर्व पानांवरची चित्र मात्र माझी काढून झालेली असायची. तर शिक्षकांना माझ्या वर्गपाठाच्या वहीमध्ये जितकं लिहिलं त्यापेक्षा जास्तीची चित्रच पाहायला मिळायची. म्हणजे पुढच्या बाजून पुढच्या भागातनं लिहिलेला भाग आणि मागच्या बाजूने चित्र काढलेला भाग म्हणजे दोन्ही चित्र आणि लिखाण अशी माझी पूर्ण चित्रांच्या माध्यमातून जास्त समजून तुम्ही जे काही पालक हा संवाद आपल्या ह्या ज्या गप्पा बघतात त्यांना मला असं सांगावंसं वाटतं की तुमच्या मुलं तर ते चित्र काढत असतील आणि शाळेमधल्या ज्या शालेय अभ्यासक्रमातल्या पुस्तकांवरती पण काही रेघोट्या मारत असतील तर नक्कीच त्यातनं पुढे मोठा कलाकार होणार आहे तुम्ही पण ओळखा. त्यांच्या या क्रीडेला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे असं वाटतंय आज आपल्याला. अरे चहा वही खराब करतो, पुस्तक खराब करतो, पण ही खराब झालेली वस्तूच कदाचित त्याला भविष्यामध्ये काहीतरी वेगळा मार्ग देईल. म्हणून त्यांच्या या मुक्त कलेला पालकांनी नक्कीच प्रोत्साहन द्यायला पाहिजे. आज मात्र समाजामध्ये बदल घडतोय कारण कला विषयाचं भविष्यात मोठे क्षेत्र सर्वांसाठी उपलब्ध आहे आणि पालक देखील चिकित्सक पण या क्षेत्राचा अभ्यास करतायत आणि मुलांना जर आपण लहानपणापासूनच प्रोत्साहन दिलं तर कदाचित जर तो IT किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सारख्या क्षेत्राकडे न जाता या क्षेत्राकडे गेला तर तो देखील तितकाच आर्थिक समृद्ध होऊ शकतो. आज अशी परिस्थिती आहे त्यामुळे माझी सर्व पालकांना विनंती आहे की त्यांनी जर आपल्या विद्यार्थ्यांचा या क्षेत्राशी क्षेत्र या विषयाकडे या क्षेत्राकडे कल असेल तर त्यांनी नक्कीच त्यांना प्रोत्साहन द्यावं. तर तुम्ही स्वतः एक शिक्षक आहात आणि कला शिक्षक असं म्हणून मी झालं पण तुम्हाला खूप म्हणजे अभिमान वाटतो हे दिसूनच येतं. जे काही विद्यार्थी आहेत त्यांना पण तुमचा खूप अभिमान आहे. पण तुम्हाला जे शिक्षक लाभले तुम्हाला जे गुरु म्हणून लाभले तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगा? असं म्हणतात गुरु विष्णू गुरुदेव गुरुर्ब्रह्म गुरुदेव गुरु विष्णू गुरुदेव गुरुर्ब्रह्म. तर गुरुंबद्दल खरोखरच आदर आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आपण या क्षेत्राकडे क्षेत्रात प्रगती करू शकतो. एकच गुरु असायला हवा असंही नाही. आपल्याला जर आपण जो कोणी आपल्याला ज्यांच्याकडनं शिकायला मिळेल तर ते सर्वच आपल्यासाठी गुरु. मग एखाद्याकडनं छोटीशी गोष्ट शिकायला मिळेल, एखाद्याकडनं जास्तीचं शिकायला मिळेल. म्हणून या सर्व गुरूंना जर आपण आदराने पाहिलं आणि त्यांच्याकडनं आदरयुक्त जर आपण आपल्यासाठी काही मिळवलं तर ते मला वाटतं नक्कीच आपल्या भविष्यासाठी किंवा आपल्या विषयासाठी चांगले असेल. बरोबर. जे कला शिक्षण तुम्ही घेतलं त्याच्यामध्ये त्यानंतर प्रामुख्याने तुम्हाला पोर्ट्रेट म्हणजे व्यक्तिचित्र ह्या विषयामध्ये जास्त इंटरेस्ट आला. पण असं कोणी तुमच्या समोर आयडल होतं का, आदर्श असं होतं का, जे व्यक्तिचित्र खूप छान तुम्हाला भावलं त्यावेळेला आणि मग तुम्ही व्यक्तिचित्रण आपण पण करू असं तुम्हाला वाटलं? जेव्हा या क्षेत्राकडे या कला क्षेत्राकडे मी वळलो 12वी नंतर तेव्हा मात्र असं काही डोळ्यासमोर नव्हतं की आपल्याला व्यक्तिचित्रकारच व्हायचं किंवा माझा हाच विषय आवडता तोच विषय आवडता. परंतु जेव्हा पहिलं वर्ष या कला क्षेत्रातलं किंवा या कला क्षेत्रातलं घालवलं तेव्हा पुण्याला एक एक्झिबिशन पाहण्यासाठी गेलो आणि तिथे देऊस्करांचं एक अतिशय सुंदर असं बालगंधर्वांचं पोर्ट्रेट पाहिलं आणि तेव्हा उमजलं की अरे चा कला क्षेत्रातलं पोर्ट्रेट हे किंवा व्यक्तिचित्र हा विभाग किंवा हा भाग इतका मोठा आहे. आणि ती चित्र पाहून त्यानंतर SM पंडितांचं एक्झिबिशन पाहिलं, त्यांची चित्र पाहून या व्यक्तिचित्रांकडे अगदी मनापासून वळलो आणि अहोरात्र प्रयत्न करून या विषयामध्ये थोडीशी प्रगती करू शकतो. ज्या सगळ्यांनी प्रेक्षकांनी सरांची व्यक्तिचित्र पाहिले ते नक्कीच त्यांच्या प्रेमात पडले असतील. अगदी बारीक बारीक रेष न रेष त्या चेहऱ्यावरची आपण म्हणू किंवा त्या व्यक्तीची आपल्याला अशी त्यांच्या कलेची साक्ष पटवून देते. तर सगळ्यात पहिलं केलेलं तुम्हाला आवडलेलं व्यक्तिचित्र तुम्ही केलं? पहिलं केलेलं तर तसं नक्की आठवत नाही
परंतु कमर्शियल जेव्हा मी या क्षेत्रामध्ये कमर्शियल काम सुरू केलं तेव्हा संत दर्शन सिंहजी महाराज जे कृपल आश्रमचे फार मोठे संत आहेत त्यांचं पहिलं पोर्ट्रेट मी साधारण 1993 सेल केलं होतं. तर त्या पोर्ट्रेटने मला या क्षेत्राकडे कमर्शियल पाहण्याचा दृष्टिकोन दिला आणि अतिशय साध्या ऑइल पेपरवर केलेलं हे पोर्ट्रेट माझ्यासह म्हणजे अगदीच मनापासून मला हे पेंटिंग आवडलं आणि माझ्यासह ज्यांच्यासाठी बनवलं त्यांनी तर अतिशय अगदी डोक्यावरच हे पेंटिंग घेऊन ते नाचली. कारण त्यांना जे अपेक्षित होतं त्या चित्रामधलं डोळ्यामधले भाव त्यानंतर एकंदरीत व्यक्तिचित्र तर आजही त्यांच्या घरामध्ये देवपूजेसाठी त्या चित्राचा ते व्यक्तिचित्राचा ते वापर करतात आणि तेच माझं पहिलं व्यक्तिचित्र आणि त्या चित्रामुळेच मी या क्षेत्राकडे अधिक व्यावसायिक ते व्यावसायिक दृष्टिकोनात पाहिलं. म्हणजे ती तुमच्यासाठी खूप मोठा तुम्हाला शाबासकी होती आणि तो एक टर्निंग पॉईंट तुमच्या ह्याला मिळाला आणि मला वाटतं त्या चित्रामुळेच दिल्लीमध्ये आणि अमेरिकेमध्ये पण तुमची ते जे व्यक्तिचित्र आहे ते गेली. हो त्यांच्याच मागणीवर दिल्लीमध्ये एक 16 पोर्ट्रेटची आपल्याला त्यांनी मागवली होती. त्यांनी 16 पोर्ट्रेट आमच्या आश्रमासाठी बनवून द्या. त्याच वेळेस अतिशय वेगळ्या पद्धतीने हे 16 पोर्ट्रेट्स बनवून दिल्लीला स्वतः घेऊन गेलो. तिथे त्यांच्या भव्य आश्रमामध्ये त्या पोर्ट पेंटिंगचं उद्घाटन झालं आणि त्यातले 3 पेंटिंग त्यांनी सांगायला अभिमान वाटतो आणि त्यांनी देखील अगदी मनापासून या कलेला दाद दिली आणि ते 3 पोर्ट्रेट ते अमेरिकेच्या आश्रमासाठी घेऊन गेले आणि जरी आपण परदेशात पोहोचलो नाही तरी आपली कला तिथपर्यंत पोहोचते हा सर्वात मोठा एक कलावंत म्हणून आनंद आले आनंद भोगते. आणि जगभरामध्ये आज भारतीय कलाकारांचं नाव आहेत आणि त्यामध्ये सरांनी सुद्धा आपला सहभाग नोंदवलेला आहे ही नगरकरांसाठी खूप अभिमानाची बाब आहे. पोर्ट्रेटचाच विषय चालू आहे तर मला असं विचारायचं आहे की मोठमोठ्या कलाकारांची पोर्ट्रेट्स पण तुम्ही पाहिलेली आहेत आणि ह्याच्यासारखं मला जमायला किंवा हा जो चित्रकार आहे हा जो कलाकार आहे ह्याच्यासारखं मला पण पोर्ट्रेट करायचा असं कधी वाटलं? ते कलावंत म्हणून असं कधी वाटलं नाही की मला यांच्यासारखं जमावं. मी ते पाहणार त्याचा अभ्यास करणार त्याच्या बारकावे अभ्यासणार परंतु त्यांच्यासारखंच जमावं असं कधीही मनापासून वाटलं नाही. कारण एक कलावंत किंवा एक चित्र हे पुन्हा तसंच कधीच होऊ शकत नाही त्यामुळे स्वतःची स्वतंत्र स्टाईल किंवा स्वतंत्र पद्धत मी डेव्हलप करण्याच्या मागे असतो. अभ्यास करण्यासाठी मात्र मी सर्वांची चित्र पाहतो. आजही इंटरनेट असो दूरदर्शन असो किंवा कुठे प्रदर्शन असो त्या ठिकाणी आवर्जून जाणार तिथली चित्र अभ्यासणार मग ती अगदी माझ्या विद्यार्थ्याची जरी असली तरी देखील मी ती मनापासून अभ्यासतो. कारण मुलांकडनं सुद्धा खूप काही शिकायला मिळतं त्यामुळं अगदीच कुणाची कॉपी न करता पाहून त्याचा अभ्यास करून मात्र मी आपल्या या कलेतला थोडासा कला वाढवण्याचा प्रयत्न करतो किंवा अभ्यास वाढवण्याचा प्रयत्न करतो. हे जे व्यक्तिचित्रण आपण करत असतो त्याच्यामध्ये कलाकाराला किती स्पेस असतो? खूप मोठी स्पेस असते. कारण व्यक्तिचित्र करताना समोरची व्यक्ती ही आपण फोटोग्राफी सारखी फोटो काढण्यासारखी फोटो काढतो तर त्या व्यक्तीचे भाव त्या व्यक्तीचं व्यक्तित्व हे आपल्या चित्रातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. मग अगदी चित्रातलं बॅकग्राऊंड असेल व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे भाव असतील व्यक्तीचे बोलके डोळे असतील त्याची विशिष्ट अशी ठेवण असेल त्याचा पेहराव असेल आणि यामध्ये आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य असतं की आपल्याला चांगलं किंवा सौंदर्य कसं निर्माण करायचं आणि मग हे सौंदर्य निर्माण करण्यासाठी मात्र व्यक्तिचित्र हा विषय मला वाटतं अतिशय चांगला कलाकारांना वाव अतिशय स्पेस आहे वाव आहे. असं कोणाचं व्यक्तिचित्रण करायचं आहे असं तुमच्या डोक्यामध्ये आहे? मी एकदा ह्यांचं व्यक्तिचित्रण करेन म्हणजे ऍज अ मॉडेल त्यांना समोर बसून तुम्हाला करायचं असं कधी डोक्यात आलं? आजपर्यंत खूप व्यक्तिचित्र खूप जणांची फोटोवरनं पेंटिंग बनवली काही वेळेस समोर बसूनही व्यक्तिचित्र बनवले परंतु आजही असं वाटतं की खूप मोठ्या नुसत्या नावाने नकोय तर थोर व्यक्तीचं आपल्याला एखादं व्यक्तिचित्र जर बनवायला मिळालं तर अतिशय आनंद होईल. आज मी जरी त्यांचं नाव सांगू शकलो नसेल तर भविष्यात मात्र डोळ्यासमोर आहेत अशी व्यक्ती की त्यांचा आपल्याला समोर बसून व्यक्तिचित्र आपण बनवू इच्छितो. सरांच्या ह्या प्रवासाविषयी आपण त्यांच्याशी अजून खूप जाणून घेणार आहोत. त्यांच्या खडूशिल्पाबद्दल सुद्धा आपण त्यांच्याशी खूप बोलणार आहोत पण त्यापूर्वी घेऊया एक छोटी विश्रांती. Shut
शहरामधल्या बहिणींसाठी खेळ आणला नवा, शहरामधल्या बहिणींसाठी खेळ आणला नवा, परिवारामध्ये रमता रमता विरंगुळाही हवा, परिवारामध्ये रमता रमता विरंगुळाही हवा, हा खेळ पैठणीचा, हा खेळ पैठणीचा, हा खेळ पैठणीचा, हा खेळ पैठणीचा, शाबा नारी म्हणजे कोमलता आणि सुंदरतेचं प्रतीक, म्हणूनच असते नारी मनाला सौंदर्याची आसक्ती। आता नारी वर्गासाठी सादर आहे लावण्याची शक्ती, न्यू मद्रास ज्वेलर्स। न्यू मद्रास ज्वेलर्स म्हणजे सौंदर्याला थळाळी, कांती काया तन्मन उजळी, तुमची फुलते क्षणात कळी। न्यू मद्रास ज्वेलर्स, युवती महिला आणि गृहिणींसाठी एक परिपूर्ण लावण्य दालन। ब्रँडेड व्हरायटीच्या लेडीज बॅग, अँटिक पीस म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाचा ठसा। पर्स, मिनी पर्स, लेदर बॅग, फॅन्सी वॉच, एकाहून एक सरस व्हरायटी मध्ये। अमेरिकन डायमंड, दागिने, इमिटेशन ज्वेलरी, मनमोहक आकर्षक कलाकुसर म्हणजे सौंदर्याचा निखार। न्यू मद्रास ज्वेलर। याशिवाय नामांकित कंपन्यांचं कॉस्मेटिक, ज्वेलरी, लेडीज पर्स, जेंट्स मनी पर्स, ऑफिस बॅग, चिल्ड्रन स्कूल बॅग, खुलणार व्यक्तिमत्व आणि झळाळणार सौंदर्य यांचा सौंदर्य आविष्कार म्हणजे न्यू मद्रास ज्वेलर। न्यू मद्रास ज्वेलर, मोची गल्ली, अहमदनगर। नमस्कार, विश्रांतीनंतर नातेसंवादाच्या या कार्यक्रमामध्ये आपण आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण बोलत होतो अशोक डोळस या सरांशी, या कला शिक्षकाशी, या कलाकाराशी। आतापर्यंत त्यांच्या पोर्ट्रेट विषयी आपण त्यांच्याकडनं जाणून घेतलेलं आहे आणि आता खडू शिल्प, ज्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना हे नाव अधिक परिचित झालेलं आहे, त्याविषयी आपण बोलूया। सर, मला वाटतं खडू शिल्प जे पहिलं तुम्ही केलं त्याची सुद्धा गोष्ट अगदी सगळ्यांना ऐकण्यासारखी आहे, तर हे कसं घडलं? मलाही आनंद वाटेल तुम्हाला या खडू शिल्प संदर्भाची गोष्ट सांगायला, कारण ही कला एका विद्यार्थ्यांच्या प्रश्नातनच निर्माण झालेली आहे। मी कला शिक्षक, वर्गामध्ये कला विषय शिकवताना आमच्या विषयासाठी, कला विषयामध्ये अनेक विषय आहेत वेगवेगळे शिकवण्यासाठी, त्यामध्ये एक विषय टाकाऊ पदार्थापासून टिकाऊ पदार्थ बनवणं किंवा असे काही पदार्थ असतात की जे वस्तू असतात घरामध्ये की जे पडलेले असतात त्यात जर आपण वापरले तर एक सुंदर कलाकृती निर्माण करू शकतो। तर मग याच विषयाचं प्रशिक्षण शिक्षण देताना विद्यार्थ्यांना सांगत होतो की आपल्या घरामध्ये पडलेल्या, शाळेमध्ये पडलेल्या, इव्हन तुमच्या दप्तरामध्येच अशा काही वस्तू आहेत की त्या वस्तूंचं जर तुम्ही एखादं चांगला ग्रुप केलाय किंवा चांगल्या ठिकाणी त्या व्यवस्थित वापरल्या तर तुम्ही कलाकृती निर्माण करू शकता। मग त्यासाठी रांगोळी असेल, काड्या असतील, कोला चित्रामध्ये आपण वेगवेगळ्या रंगीत कागदाचे तुकडे चिकटवू शकतो की जे टाकाऊ कागद आहे असे, तर असे पदार्थ किंवा दगडं असतील, छोटी छोटी दगडं आपण रंगीत दगडं ती सुद्धा एकत्र चिकटवून एखादी चांगली कलाकृती निर्माण करू शकतो। ज्यांना ज्या विद्यार्थ्यांना आवड आहे ते विद्यार्थी अगदी मन लावून ऐकत होते, तर त्यातलं एक अतिशय प्रेमळ विद्यार्थी की ज्याला या विषयाची आवड नव्हती पण तो मात्र हुशार होता, त्याने कदाचित मला पेचात पाडण्यासाठी असेल किंवा आणखी काही असेल, त्यांनी उभं राहून सर मला एक प्रश्न विचारायचा, म्हणलं अवश्य विचार। तर ते म्हणजे सर तुमच्या हातात तो खडू आहे, त्या खडूचं तुम्ही काय करणार आहोत? तुम्ही सांगताय हे वापरलं तर कलाकृती होईल, ते वापरलं तर कलाकृती होईल, तुमच्या हातात खडू आहे, त्या खडूचं तुम्ही काय करू शकता? त्याच्यातनं काय कोणती कलाकृती निर्माण करणार? मला विद्यार्थ्यांनी विचारलेलं प्रश्न आणि मग त्याच्या त्या प्रश्नाला उत्तर देणं, नुसतं तोंडी उत्तर देणंच नव्हतं प्रॅक्टिकली उत्तर देणं गरजेचं होतं, कारण कदाचित मी जर त्याला गब्बस म्हटलं असतो तर तो गब्बसला असता, परंतु त्यासोबत मीही गब्बसलो असतो, माझी तिथे मी देखील काही करू शकलो नसतो। म्हणून मी त्याला म्हटलं मी तुला बेटा आत्ताच तर नाही परंतु उद्या मात्र या प्रश्नाचं तुझ्या नक्की उत्तर देईल। त्याने विचारलेला प्रश्नच डोक्यामध्ये भळत होता, तास संपला स्टाफ रूम मध्ये आलो, ऑफ तास असल्यामुळे हातातला खडूच मला सांगत होता अरे माझ्या तुला विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलाय आणि तुला आता काहीतरी करायचंय, या खडूचा उपयोग करायचा आहे।
पुन्हा वर्गात गेलो, एका विद्यार्थ्याकडनं कंपस पेटीला कर्कटक घेतलं आणि स्टाफ रूम मध्ये येऊन बसून तो खडू कोरायला लागलो आणि तो कोरता कोरता डोक्यातल्या कल्पना, हातातलं ते साहित्य कोरण्याचं आणि एक कलाकृती निर्माण होत होती. ती कलाकृती व्यक्तिचित्र माझा आवडता विषय असल्यामुळे मी सुरुवातीपासूनच व्यक्तिचित्र चेहरा वगैरे कोरण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु ती जी कलाकृती निर्माण झाली ती पहिली ज्यासाठी मी छोटासा एक स्केच म्हणून रेफरन्स घेतला होता ती ज्ञानेश्वरांची. आणि ज्ञानेश्वरांचं पहिलं जेव्हा खडूशिल्प बनवलं, खडूशिल्प जसं जसं पूर्ण होत होतं तसं तसं शाळा कधी सुटली मला मध्ये वेळ मिळाला की ते शिल्प कोरणार. मी घरी आल्यानंतरही ते शिल्प पूर्ण करण्यासाठी रात्री 12, 1, 2 ते पूर्ण शिल्प होईपर्यंत माझ्याकडे मला काहीच सुचत नव्हतं. आणि जेव्हा ते शिल्प पूर्ण झालं तेव्हा मात्र मी निवांत झोपलो. दुसऱ्या दिवशी वर्गात गेल्यानंतर जेवढी मला माझं शिल्प दाखवण्याची त्या मुलाला किंवा त्या मुलाचं प्रश्नाचं उत्तर देण्याची जेवढी उत्कंठा होती कदाचित त्याही पेक्षा अधिक त्या मुलाला की सरांनी काय केलं असेल, काल आपल्याला त्यांनी आपण त्यांना प्रश्न विचारला त्यांनी काय केलं असेल खडूच द्या किंवा केलं नसेल तर आपल्याला कल्ला करायला वर्गात धिंगाणा करायला आपण मोकळो. परंतु जेव्हा मी त्याला तो खडू दाखवला तर अक्षरशः त्याने माझ्या हातातनं तो खडू हिसकावून घेतला आणि वर्गामध्ये घेऊन मी असला तो. पण त्याचं हे त्याचा चेहऱ्यावरचा जो आनंद आहे किंवा त्याचा त्याच्यामध्ये झालेला बदल मला आदल्या दिवशी जो मी वेळ दिला ह्या कलाकृती निर्माण करण्यासाठीचा त्याच्यापुढे ते अतिशय मोठं वाटलं. त्याचा तो आनंद आणि त्यांनी दिलेला रिस्पॉन्स फक्त त्या वर्गातच नव्हे तर त्याने अख्ख्या शाळेमध्ये तो खडू घेऊन दाखवला. तो त्याच्या हातातला खडू माझ्या अगदी मी खूप वेळ देऊन बनवलेली ती कलाकृती. परंतु असं वाटायचं मला तुटेल असं त्याला असंही वाटायचं की त्याच्याकडे घ्यावं तो लगेच. पण त्याचा आनंद पाहून मला ते करूशी वाटलं नाही. त्याने अख्खं पूर्ण शाळेमध्ये सर्व शिक्षकांना सर्व विद्यार्थ्यांना दाखवला आणि नंतर मला जसाच्या तसा आनंद दिला आणि हा आनंद मात्र मी आजही विसरत नाही. आणि मग त्याच मुलाच्या त्या प्रश्नामुळेच मग मलाही या खडू शिल्पाची गोडी लागली आणि मग काही बदल करून त्यामध्ये काही नवीन कल्पना त्यामध्ये मिळवून ही कलाकृती माझी निर्माण झाली. खरंच म्हणजे एक इंच 1.5 इंचाच्या त्या खडूवरती आणि ते खर तर ठिसूळ असतं म्हणजे पटकन त्याला काही धक्का लागायची शक्यता असते. अगदी बारीक बारीक त्याच्यावरती काही कोरीव काम करायचं म्हणजे सुद्धा खूप अवघड गोष्ट आहे. ज्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला ह्याला म्हणजे करायला चालना दिली तो सुद्धा एक खरंच मोठा कलाकार मनाने तरी नक्कीच तो कलाकार आहे. त्याच्या हातून काही घडलं असेल नसेल पण तो खूप मोठा कलाकार आहे. शिक्षकाला तुमच्यापेक्षा जास्त आनंद त्याला मिळाला त्या कलाकृतीचा. पण सर हे नकळत घडून गेलेलं होतं तुमच्याकडनं म्हणजे तुम्ही आधी कधी त्याचा विचार केला नव्हता की मी जो माझ्या हातामध्ये मी शिक्षक असल्यामुळे येतो तो खडू त्याच्यावरती मी काही करेन आणि ही प्रेरणा त्या मुलामुळे तुम्हाला मिळाली. ज्ञानेश्वर माऊलींनी पण तुम्हाला ते आशीर्वाद दिले त्यावेळेला. तर त्यासाठी काही एक वेगळं प्रशिक्षण तुम्हाला नंतर घ्यावं वाटलं किंवा घेतलं होतं तुम्ही? सर वेगळ्या प्रशिक्षणाची आवश्यकता जाणवली. मुलात कोणत्याही कलेचा पाया असतो तो तुमचं स्केचिंग. तुमचं स्केचिंग, तुमचं चित्र, तुम्हाला चित्र काढता येत असेलच तर असेल तरच तुम्ही शिल्पकार बनू शकता. कारण तुमचा पाया जर पक्का असेल तर तुम्ही पुढे काहीही करू शकता. आणि सुदैवाने हा पाया माझा पक्का होता. खूप मेहनत प्रयत्नाने मी स्केचिंग असो चित्र असो अगदीच खूप प्रयत्न करून या कलेमध्ये थोडंसं यश मिळवलं होतं आणि त्याच यशाचा फायदा किंवा त्याच प्रयत्नाचा फायदा मला या शिल्पकलेसाठी झाला. तसं व्यक्तिचित्र हा विषय अवघड. बरोबर. कारण हे शिल्प कुणाचं बनवलं हे सांगायचं नाही. ते जर समोरच्याला ओळखू नाही आलं तर मग आता मध्ये एक्झिबिशन प्रदर्शन बनवलं होतं एक्झिबिशन झालं कडू शिल्पाचं त्यावेळेस काही काही कला रसिकांनी विचारलं की सर तुम्ही या चित्र खडू शिल्पाखाली नाव का नाही टाकलं. जर मी त्यांना बोललो की जर हे नाव टाकलं तर ते कुणाचं आहे ते समजेल. मग तिथं ओळखू येत नसेल तर ते व्यक्तिशिल्प कसलं. मग हे व्यक्तिशिल्प ओळखू येण्यासाठी त्या चेहऱ्यावरचे हावभाव, त्यानंतर त्याचे चेहऱ्यावर असलेली विशिष्ट बारकावे हे दाखवण्याचं काम मात्र या खडूशिल्पातून दाखवलं होतं. म्हणूनच मग हा थोडासा वेगळा विषय खडूशिल्पाचा. परंतु त्यासाठी अशी वेगळी तयारी करण्याची गरज नाही पडली. पण हे म्हणजे कलाकारांनी स्वतःच प्रयोग करत घडवलेला आहे कलेचा प्रकार.
का हा असा सब्जेक्ट तुमच्या शिकवण्यामध्ये सुद्धा असतो? खडू शिल्प हा तर नाही, परंतु एक शिल्पकला म्हणून आमच्याकडे विषय आहे. तर त्या शिल्पकलेमध्ये मुलांना मग अगदीच तारेंपासून शिल्प बनवणं किंवा साबण करून शिल्प बनवणं किंवा छोटे छोटे खोके असतात ते एकमेकांना चिकटवून शिल्प बनवणं, तर मातीपासून मूर्ती बनवणे हे थोडंसं मागे पडले, कारण शाळेला काही मर्यादा असतात की त्या ठिकाणी आपण माती काम किंवा आता नाही उपलब्ध होऊ शकत अशा ठिकाणी. तर मग अशा काही ज्या वस्तू आहेत साहित्याच्या ताऱ्या त्या ताऱ्या आपण एकमेकांना चिकटवून शिल्प बनवू शकतो. असे वेगवेगळे प्रकार आपण मुलांकडनं मी स्वतः करून घेत असतो तो शिल्पकलेमध्ये. तर मग हा विषय शिकवताना माझ्या दृष्टीने हा एक नवीन विषय मुलांच्या दृष्टीने असेल किंवा माझ्या दृष्टीने असेल मुलांसाठी उपलब्ध झाला आहे. आजही काही विद्यार्थ्यांना जर असं वाटलं की सर जेव्हा मी शिल्पकला हा विषय शिकवतो तेव्हा मुलं स्वतःहून म्हणतात सर आम्हाला आता यावेळेस आम्हाला खडूतनं शिल्प निर्माण करायचं, अगदी आनंद होतो प्रत्येकाला एक खडू आणायला सांगतो आणि कसं कोरायचं ते शिकवतो. म्हणजे हा आनंद मात्र मी माझ्या मुलांनाही देऊ शकतो आणि मी देऊ शकतो. पण हे करताना म्हणजे तुम्हाला काही अडचणी आल्या असतील त्याच्यामध्ये, कारण की खरंच हातात धरायला सुद्धा ती छोटी वस्तू आहे आणि त्यात ठेसूळ परत मग करायचं सुद्धा बारीक कशाने म्हणजे कर्कटकाने किंवा बाकी तुमचे काही त्याच्यासाठी लागणारं साहित्य असेल तर हे कशा प्रकारे तुम्हीच त्याच्यामध्ये काहीतरी नवीन नवीन आणलं असेल असं मला वाटतं, तर त्याबद्दल पण आमच्या प्रेक्षकांना काहीतरी. नक्कीच खडू तसा ठिसूळ अगदीच दोन गोटा धरला की तुटतो. मग जेव्हा जसं जसं मी या कलेमध्ये प्रगती करू लागलो तेव्हा लक्षात आलं की खडू आपण तीन बोटात धरलं तर तुटतो, तीन बोटांना धरलं मग दोनच बोटात धरायचं, दोन बोटात धरला तर तो किती दाबला तो वागतो परंतु तुटत नाही. हे थोडंसं सरावाने साध्य झाले आणि कोरण्यासाठी सुरुवातीला कर्कटक वापरायचो, ते कर्कटक हाताला धरायला त्रासदायक ठरायचं, टाचणी वापरली टाचणी धरायला त्रासदायक वाटली, मग एक मोठी सुई पेनाच्या रिफिलमध्ये बसून ती पेनामध्ये बसवली आणि माझं हे एकच हत्यार आणि एक खडू या दोनच घटकांपासून माझी ही कला निर्मिती मी करू शकते. पण आता बारीक म्हणजे आपण तांदळावरती वगैरे सुद्धा काही ठिकाणी हे बघितलेलं तर त्यापेक्षा खडू नक्कीच मोठा आहे. एका दीड इंची खडूच्या ह्याच्यावरती तुकड्यावरती तुम्ही अष्टविनायक पण निर्माण केलेले होते, पण ह्याच्यामध्ये अजून नवीन काय प्रयोग करायचे असं तुमच्या डोक्यामध्ये आहे? कल्पना तर खूप आहे. तरी कशा प्रकारच्या तेच जाणून घ्या. मलाही सांगायला आनंद वाटेल. आता याच्या पुढचा प्रोजेक्ट जे घेतलंय ते मी भारताचे राष्ट्रपती या सर्व राष्ट्रपतींची शिल्प मी व्यक्तिशिल्प या खडूवर कोरण्याचा प्रयत्न करतो. त्यातली तीन व्यक्तिशिल्प झाली देखील माझे, त्याच्या पुढचे जसे एक 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 देखील पुढे त्या पद्धतीने घेणार आहोत आणि त्याही नंतर एकाच खडूवर साधारण 100 चेहरे कोरायचे मला. अरे बापरे, एकाच खडूवर 100 चेहरे, अर्थात ते कुणाचे असतील हे मी नाही सांगू शकेल आज, परंतु 100 चेहरे मात्र मला एकाच खडूवर कोरायचे. त्याचबरोबर जगातली जी 8 आश्चर्य आहेत ती 8 आश्चर्य देखील मला एकाच खडूवर दाखवायची. त्यामुळे असे आहेत खूप कल्पना आहेत, परंतु त्याला शाळा आणि इतर वेळ पाहून मात्र सुरुवात करते. आम्हाला सगळ्यांनी सुद्धा आता सर उत्सुकता लागली आहे की एका दीड इंचाच्या खडूवरती आपण हे सगळं बघणार आहोत, ते एक नक्कीच मोठं आश्चर्य पण आहे. 8 आश्चर्यांमध्ये ते येईल. सर हे खडू शिल्पाविषयी जे तुमच्या काही म्हणजे प्रयत्न आहेत नवीन काहीतरी करायचं जी काही जिद्द आहे आणि एकंदरीत सगळंच म्हणजे कलाकार हाडाचा कलाकार हाडाचा शिक्षक आणि हे सगळं करायला घरातलं सुद्धा खूप पोषक वातावरण आहे तुम्हाला, तर ह्या सगळ्यांचं घरातल्या म्हणजे तुमच्या कुटुंबातल्या सगळ्यांचं सदस्यांचं पण कसं सहकार्य तुम्हाला मिळतं? जर त्यांचं सहकार्य नसतं तर मला वाटत नाही मी हे काही सर्व करू शकलो असतो. माझा छंद माझी शाळा माझं ही पेंटिंगचं काम हे सर्व मी माझ्या कुटुंबाच्या सहकार्यानेच करू शकतो, कारण आज कुटुंब म्हटलं की अनेक अडचणी असतात, त्या अडचणींवर माझी सहभागी होती मला अतिशय मनापासून सहकार्य करते. म्हणजे अगदीच घरातल्या कोणत्याही लागत असलेल्या वस्तूची कधीही आणा म्हणून हाक नसते की हे आणा हे करा ते करा, ती स्वतः ही जबाबदारी सांभाळते आणि मला पूर्ण वेळ माझ्या कला निर्मितीसाठी पूर्ण वेळ उपलब्ध करून देते की ज्यामुळेच मी हे काही थोडंफार करू शकतो. आणि खरंच म्हणजे त्याच्यामुळेच आज सरांना पण भरपूर वेळ मिळतो हे सगळं करायला आणि आम्ही सुद्धा सर त्याच्यामुळे खूप चांगल्या चांगल्या कलाकृती तुमच्याकडनं पाहू शकतो.
सरांना आपण असंच अजून गप्पा मारणार आहोत त्यांच्यासोबत आणि अजून त्यांच्याकडनं भरपूर काही जाणून घ्यायचं आहे. एक शिक्षक म्हणून सुद्धा त्यांच्या काय अपेक्षा आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांकडनं हे जाणून घेऊया. आपण त्यापूर्वी घेऊया छोटी विश्रांती. शहरामधल्या बहिणींसाठी खेळ आणला नवा. शहरामधल्या बहिणींसाठी खेळ आणला नवा. परिवारामध्ये रमता रमता विरंगुळाही हवा. परिवारामध्ये रमता रमता विरंगुळाही हवा. हा खेळ पैठणीचा, हा खेळ पैठणीचा, हा खेळ पैठणीचा, हा खेळ पैठणीचा. शाबाश पब्लिक बोले, 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 पब्लिक बोले. नातेसंवादाच्या या कार्यक्रमामध्ये विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारत आहोत एका कलाकाराशी, एका शिल्पकाराशी. त्यांचं नाव आहे अशोक डोळसे. तर सर, मला असं विचारायचं आहे की हाडाचा शिक्षक म्हणजे खरोखर आज इतकी वर्ष झाले तुम्ही शिक्षण देत आहे ह्या कलेचं सगळ्यांना, तुमच्यामध्ये जी कला आहे ती सगळ्यांमध्ये वाटतात. तर आजचा जो विद्यार्थी आहे तो अगदी कमर्शियल व्ह्यू ठेवून ह्या क्षेत्राकडे येतो असं नाही वाटत का तुम्हाला? प्रकर्षाने जाणवते. आज होतंय काय, मोठ्या पगाराची नोकरी किंवा आर्थिक लाभ हाच एक शिक्षणाचा हेतू डोळ्यासमोर ठेवून मला वाटतं पालक शिक्षणाकडे पाहत आहेत. पण माझ्या दृष्टीने हे योग्य नाही. जर सुसंस्कृत माणूस घडवायचा असेल तर त्यासाठी जितकं शिक्षण महत्त्वाचं आहे तितकीच त्याला कलेतली आवड किंवा त्याला जे आवडतं ते करू देण्याचा मार्ग. पालकांना मी आग्रहाची विनंती करेल की विद्यार्थ्यांचा कल पाहून जर त्याचा कला क्षेत्राकडे कल असेल तर त्याला या क्षेत्राकडे येण्यासाठी प्रोत्साहितच करा. कारण आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा आय टी हे क्षेत्र जेवढं आर्थिक लाभाच्या दृष्टीने मोठं वाटतंय कदाचित भविष्यात त्याहीपेक्षा जास्त कला विषयाला आर्थिक लाभ देणारं क्षेत्र म्हणून पाहिलं जाईल. फक्त आर्थिक लाभच नव्हे तर आपल्याला परिपूर्ण माणूस घडवायचा असेल तर कला विषय मला वाटतं त्यासाठी त्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा आहे. कला कोणती असू द्या, चित्र, शिल्प, नृत्य, नाट्य, संगीत, वाद्य, गायन, या कला स्वतःला आनंद देतातच परंतु त्याचबरोबर त्या इतरांना देखील आनंद देतात. मग एक कलावंत, हाडाचा कलावंत, तो केवळ आर्थिक लाभ म्हणून आपली कलाकृती निर्माण करतो अशातला भाग नव्हे. तो त्याला ती कलाकृती आनंद देते, त्याच्याबरोबरच तो ती कलाकृती इतरांना देखील आनंद देते. तर मला असं वाटतं हा आनंद मिळवण्यासाठीचा एक मोठा भाग या कलेतनंच आपण साध्य करू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की कला विषयाला आज कधी नव्हते इतके महत्त्व आलेले आहे. बरोबर. तर कॉम्पिटिशन सगळ्या क्षेत्रामध्ये असते. म्हणजे आज तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये वाढला, ज्या परिस्थितीत तुम्ही शिक्षण घेतलं, म्हणजे आर्थिक नाही म्हणते मी, सांस्कृतिक, म्हणजे त्या काळातल्या ज्या घडामोडी होत्या 92-93 साली आणि आता आपण 2010-11 साली असं बघतो, तर तुम्ही विद्यार्थी असताना आणि आता तुम्ही विद्यार्थी घडवत असताना काय फरक वाटतो तुम्हाला? फरक तर फार मोठा आहे. आजही जरी पालक सुशिक्षित असला तरी देखील त्यावेळेस 2099-91 साली किंवा 10-20 वर्षापूर्वी जो पालकांचा दृष्टिकोन होता तोही आजच आहे. त्यामध्ये बदल मात्र नक्कीच झालेला आहे. आज आर्थिक लाभाचा थोडासा जास्तीचा भार आपल्याला त्यांच्या अपेक्षांमधनं दिसतो आणि दुर्दैवानी हा जो मोठा भार आपल्या विद्यार्थ्यांवर
पालक टाकतायत त्याचा आपण अनुभव मागेच घेतोय परीक्षेच्या माध्यमातून झालेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या. तर मला असं वाटतं कला विषय जर विद्यार्थ्याच्या आवडीचा असेल, आजही तुम्ही शाळेमध्ये अभ्यासा, आपल्या मुलांना घरी आल्यानंतर विचारा आज कोणत्या तासाला काय झालं रे, तो आधी चित्रकलेच्या तासाला जर त्याला त्याच्या वेळापत्रकात चित्रकला विषय असेल तो चित्रकलेच्या तासाला काय झालं हे आधी सांगणार, आणि मग आपण यावरनं समजून घेतलं पाहिजे की त्याची आवड काय. पण त्याची आवड जोपासता जोपासताच आपण त्याच्यात जर प्रगती करू शकलो त्याला योग्य मार्ग दाखवून मला तो विद्यार्थ्याच्या दृष्टीने आणि पालकाच्या दृष्टीने देखील तो एक आनंदाचाच भाग असेल. तुम्ही अनेक संघटनांमधनं पण काम करता सर, पण जेव्हा तुम्ही तुम्हाला त्यात आवड आहे पेंटिंगची असं घरच्यांना पण कळालं की बाबा हा चित्रांमध्ये रमतो, तर त्या काळातल्या पालकांना त्यावेळेस असं वाटलं असेल की बाबा ठीक आहे ह्याच्यात शिकेल काहीतरी आणि आज उद्या म्हणजे चित्राचा शिक्षक पण होईल तो, म्हणजे त्याला पोटाला काही हे नाहीये बाबा तो एक शिक्षक म्हणून नोकरी करू शकतो. पण आज तसं नाहीये, कॉम्पिटिशन जास्त वाढलेली आहे, पालकांच्या पण खूप अपेक्षा वाढलेल्या आहेत असं आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे ते खरंच आहे. पण जो अवेअरनेस यायला हवा पालकांमध्ये, विद्यार्थी तर आज सगळ्या माध्यमांमधून इतका समृद्ध झालेला आहे त्याला माहित असतं मी हे केलं म्हणजे मला हे मिळणार आहे. अॅनिमेशन वगैरे सारख्या गोष्टी आज 5 वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये आल्या आणि आज पटकन त्याचं सगळीकडे पसरलेलं आहे, मोठं क्षेत्र आहे अगदी. तर विद्यार्थी जास्त म्हणजे जागरूक आहे आपल्या स्वतःच्या बाबतीत, पण पालकांमध्ये ही जागरूकता यावी, हा अवेअरनेस यावा म्हणून तुमच्या संघटनांच्या माध्यमातून तुम्ही काही प्रयत्न करता का किंवा करणार आहात का? प्रयत्न तर चालूच आहेत, कला प्रसारार्थ आणि प्रचारार्थ म्हणून एक मी स्वतःची एक संघटना स्थापन केलेली आहे की ज्या संघटनेमध्ये सर्व प्रकारचे कलावंत, त्यामध्ये चित्र, शिल्प, नृत्य, गायन, वादन अशा विविध क्षेत्रातले कलावंत सहभागी आहेत. मग वेगवेगळ्या माध्यमातून कलेचा प्रसार कसा करायचा, मग ती कोणती कला असू द्या, गायन असू द्या, चांगलं वाचन असू द्या, चित्र असू द्या, तर नुसताच आर्थिक लाभ डोळ्यासमोर न ठेवता मुलांमध्ये कलाविषयीची आवड जोपासली जावी, त्यांना खरा आनंद जगण्याचा आनंद घेता यावा म्हणून मग वेगवेगळे उपक्रम या संस्थेच्या संघटनेच्या माध्यमातून राबवतो. म्हणजे कशा प्रकारचे उपक्रम? त्यामध्ये मग कलाविषयाचे छंद वर्ग असतील, गायनांचे काही स्पर्धा असतील. स्पर्धा यासाठी की स्पर्धा म्हटलं की पालक मुलांना सहभागी करून घ्यायला उत्सुक असतात, परंतु तीच एखादं प्रशिक्षण शिबिर असेल तर पालकही कंटाळा करतो. ती जागा प्रशिक्षण आहे, प्रशिक्षणात तेवढं पालक उत्सुक नसतो, परंतु स्पर्धा अटळ आहेत आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र विद्यार्थी आपली कलागुण दाखवू शकतात. तो एक संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करतो, परंतु केवळ स्पर्धेसाठीच कला निर्मिती व्हावी असं मला वाटत नाही. त्यासाठी मग विविध उपक्रम, त्यामध्ये मग वारली चित्र असेल जी वेगळी चित्रकला आहे तिचं प्रशिक्षण असेल, किंवा चित्र संगणकावर चित्र काढण्यासाठी काढणं शिकवणं असेल, किंवा शिल्प मातीकाम जो विषय विद्यार्थी घरी करू शकत नाही. आजही घरी एखाद्या मुलाला चिखल खेळताना पाहिलं की पालक ओरडतो, अरे काय चिखला हात खराब करतोय, हात स्वच्छ धू. तर मग त्यांचा हा आनंद आपण जेव्हा लहान होतो, मी विद्यार्थी असेल, विद्यार्थी असताना अगदीच तुटलेल्या मूर्त्या जमा करायच्या, त्या तुटलेल्या मूर्त्यांपासून माती बनवायची आणि त्या मातीतनं वेगवेगळ्या मूर्त्या बनवायच्या. कदाचित त्यावेळेस पालकांनी मला विरोध केला असता तर मी आज कलावंत होऊ शकलो नसतो. तर त्यावेळेस कदाचित पालकांनी माझ्या या कलेकडे चांगल्या दृष्टिकोनातून पाहिलं असेल आणि त्यामुळे मी कलावंत घडलो. तर पालकांनाही विनंती आहे की त्यांना मुलांना त्यांच्या मनासारखं काहीतरी करू द्यावं, आणि जर ते करू देत नसेल तर आपण संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवून त्यांना त्यांच्या गुणांना वाव देऊन काही करता आलं तर त्यासाठी मी प्रयत्नशील असतो. आधीच्या काळी म्हणजे रवी वर्मा वगैरे यांच्यासारखे जे थोर चित्रकार होऊन गेले त्या काळामध्ये म्हणजे अशा प्रकारच्या कलांना, सगळ्या कलाकारांना एक राजश्रय मिळायचा दिल्या जायचा, त्यांची कला अजून समृद्ध होत जावी याच्याकडे लक्ष दिलं जायचं, तर त्या प्रकारचं वातावरण आता असावं असं तुम्हाला कधी वाटतं? राजाश्रय असायलाच हवं, कारण राजाश्रय असेल तर कलावंत हा मुक्तपणे जरी नसला तरी सुद्धा तो त्याच्या मनासारखं काहीतरी धरू शकेल. त्याला आर्थिक विवंचनं ज्याच्या मागे असेल तर तो मला वाटतं त्या विवंचनेपाई कदाचित त्याची कला निर्मिती परिपूर्ण करू शकत नसेल. पण जर तुम्हाला परिपूर्ण वातावरण, मुक्त वातावरण मिळालं कला निर्मितीसाठी आणि तुमच्या तयार झालेल्या कलाकृतींना जर योग्य
वाव असेल, योग्य त्याचं मोल केलं जात असेल, त्याच्या गुणाचं कौतुक केलं जात असेल, तर तो नक्कीच नवीन काहीतरी जास्तीचं घडवण्याचा प्रयत्न करेल. म्हणून राजाश्रय आजही असावा असं मला वाटतं. परंतु कला ही मात्र आज राजाश्रय मिळाव्या याच्या पुढे गेलेली आहे असं मला वाटतं. कारण आजही कलावंतांच्या कलाकृती विकत घेण्यासाठी किंवा त्याला आर्थिक लाभ मिळवण्यासाठी पूर्वीसारखं राजाश्रयावर अवलंबून राहण्याची गरज नाही असं मला वाटतं. तर आज जनताच किंवा जनता जनार्दनच इतके समृद्ध आहेत की ती कलावंतांच्या कलेचं गुण कौतुक आर्थिक लाभ देऊन करू शकतात. तर हे म्हणजे एक शिक्षक असताना विद्यार्थ्यांना घडवताना तुम्ही आज खूप विद्यार्थी तुमच्या हाताखाली गेलेले आहेत, तर अशा विद्यार्थ्याची एखाद्या विद्यार्थ्याची आठवण किंवा आज तो काहीतरी मोठा झालाय किंवा तुमच्यामुळे त्याच्यामधनं काहीतरी एक गुण बाहेर आलेला अशी काही आठवण आहे? असे खूप विद्यार्थी आहेत की जे माझ्यामुळे म्हणणार नाही परंतु या कलेमुळे त्यांना एक क्षेत्र लाभलं. त्यामध्ये काही विद्यार्थी कला शिक्षक म्हणून देखील कार्यरत आहेत, त्याचबरोबर काही विद्यार्थी पुण्यासारख्या ठिकाणी एक व्यावसायिक कलावंत म्हणून देखील काम करत आहेत. आत्ताच एक परवा राहुल दडगे नावाचा विद्यार्थी पुण्याच्या अभिनव महाविद्यालयामध्ये कला शिक्षक एक कला विद्यार्थी म्हणून शिकतोय, पुढे डीडी आर्ट करतो, डीपीएड करतो. तर असे खूप विद्यार्थी आहेत की आजही काही विद्यार्थी असे आहेत की ते शाळेमध्ये चांगल्या पगारावर नोकरी करतात. मला सांगायला आनंद वाटतो की केवळ ते या कलेमुळेच त्यांचं आयुष्य आनंदाने उभं करू शकले. चांगल्या पद्धतीने रंगरेषांशी खेळण्याचा छंद लहानपणापासूनच आहे. लहानपणापासून जास्त त्यातच रमलेले आहेत. पण ते सोडून अजून दुसरे कुठले छंद आहेत? हाच इतका मोठा छंद आहे की या छंदाकडे हा छंद जोपासता जोपासता इतर छंदासाठी वेळ अपुरा पडतो. परंतु तरी देखील बासरी वाजवण्याचं असेल, संगीत चांगलं संगीत ऐकण्याचं असेल किंवा भटकण्याचं असेल, बाहेर भटकायला देखील खूप आवडतं, बाहेर निसर्गामध्ये फिरायला देखील खूप आवडतं. कारण हाच निसर्ग वेगवेगळ्या कलाकृती निर्माण करायला प्रोत्साहित करत असतो, मार्गदर्शन करत असतो. मग या निसर्गात रमायला देखील खूप आवडतं. त्याचबरोबर वाचनाचा एक चांगला छंद जोपासतो मी. त्याचबरोबर नवीन नवीन शिकण्याचा, मग ते संगणक असो किंवा मग एखादी वेगळी आणखी कला असो, शिकण्याचा एक आजही मला एक मोठा छंद आहे आणि तो मात्र मी कायम जोपासतो. म्हणजे शिक्षक असून सुद्धा विद्यार्थी दशा ही तुमची अजून चालू? विद्यार्थी दशा कधीच संपू शकत नाही. त्याचा विद्यार्थ्यांना तुमच्याच विद्यार्थ्यांना खूप लाभ होत असणार आहे हे अगदी निश्चित आहे. सर, असं असतं ना की प्रत्येकाजवळ काहीतरी एक स्वप्न असतं. तुम्ही आज चित्रकार आहात, तर एखाद्या मोठ्या चित्रकाराच्या गॅलरीमध्ये फिरताना किंवा त्यांच्याबद्दल काही वाचताना, कुठेतरी त्यांची चित्र पाहताना तुमच्या मनामध्ये पण एक स्वप्न असेल की मोठा एक फार्म हाऊस वगैरे असावं आणि माझी मोठी गॅलरी असावी आणि कुणीही तिथे डिस्टर्ब करू नये मला आणि मी तासन तास माझ्या चित्रांमध्ये, माझ्या रेषांमध्ये, रंगांमध्ये रमून गेलेले असावं, असं मोठं स्वप्न तर सगळेच जण पाहतात. पण खरं प्रत्यक्षात आणण्याचं असं एक स्वप्न जे तुम्ही पाहताय ते कोणतं? माणूस हा स्वप्नाळू असतो आणि स्वप्न जर त्याने पाहिलेच नाही तर तो मला वाटतं निद्रिस्त अवस्थेत जाऊ शकतो. तर स्वप्न पाहिलेच नाही आपण तर आपल्याला पूर्ती करायला चान्सच राहत नाही. आणि मी तर स्वप्नातच हे सर्व काही उभं केले. अगदीच कोणतीही परिस्थिती नसताना केवळ या कलाक्षेत्राच्या आवडी खातरच किंवा आवडीमुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलो. म्हणजे एकेकाळी असं असायचे की शाळेच्या वह्या पुस्तकांना देखील पैसे नसायचे. अशा परिस्थितीतनं जेव्हा या कलेने साथ दिली, त्या कलेच्या साथीमुळेच असेल आज चांगल्यापैकी अवस्थेत मी या कलेमुळेच येऊन पोहोचलोय. स्वप्न तर खूप मोठं आहे. आपण सांगितलंय आता की एखादा फार्म हाऊस असावा, डिस्टर्ब कुणी करू नये, असं फक्त कला निर्मितीसाठीच आपल्याला वेळ मिळावा. अगदीच प्रत्येक कलावंताचं हे स्वप्न असतं आणि माझं देखील हेच स्वप्न आहे की आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपल्याला कोणीही त्रास देण्यासाठी किंवा कोणीही डिस्टर्ब करण्यासाठी येऊ नये. हे इथं मात्र शक्य होत नाही. आणि माझं देखील स्वप्न आहे स्वतःची एक सुंदर आर्ट गॅलरी असावी, आपण तयार केलेली कलाकृतीला एक योग्य स्थान मिळावं. त्यासाठी मला पुण्याला किंवा मुंबईला जाण्याची आवश्यकता पडली नाही पाहिजे. आपली कलाकृती इथेच कलावंतांना, कला रसिकांनी पाहावी, त्याचा आनंद घ्यावा, आनंद द्यावा.
तर माझं देखील स्वप्न आहे लवकरच एक स्वतःची आर्ट गॅलरी मी नगरमध्ये सुरू करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. त्याचबरोबर आपण जे सांगितलं फार्म हाऊस, तर मलाही निसर्गामध्ये जाऊन कला निर्मिती करायला नक्कीच आवडतं आणि माझं देखील ते स्वप्नच आहे की आपण शहराच्या या बजबजपुरीमधून बाहेर निवांत ठिकाणी जाऊन आपली कला निर्मिती करावी. आपण पुन्हा एकदा माझ्या या स्वप्नांना उजाळा दिला, पुन्हा एकदा आठवण करून दिली. खरं तर मी आपलं याबद्दल धन्यवादच मानतो. नाही म्हणजे कलाकार हा स्वप्नाळू असतो आणि जेव्हा आपण त्या निर्मितीच्या प्रक्रियेला सुरुवात करतो तेव्हा अशा प्रकारचे स्वप्न साहजिक असतात. आणि तुमचं जे स्वप्न आहे ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं, कारण की त्यामुळे आम्हाला सगळ्यांना, आम्हाला रसिकांना खूप आनंद मिळणार आहे. आम्ही प्रेक्षक त्याची खूप वाट पाहत आहोत. त्यासाठी तुम्हाला आमच्या सगळ्या परिवाराकडनं खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आज आपण सरांशी गप्पा मारताना खरंच खूप आनंद घेतला. एक रंगरेषा आणि साधा खडू जो शिक्षकाच्या हातामध्ये असतो, जो त्याने शिकवत असतो, पण आज त्याच्यावरची जी कलाकृती आपण पाहिली, सरांकडनं ते करताना पण आपण पाहिलं, ते पाहून खरंच आपल्या सगळ्यांना खूप आनंद झाला असेल. अशाच प्रकारचे वेगवेगळे कलाकार आणि वेगवेगळे व्यक्ती आज आपण NTV माध्यमातून आपल्या सगळ्यांसमोर आणणार आहोत नातसंवादाचं ह्याच्या कार्यक्रमातून. सर, आपण आमच्याशी गप्पा मारल्यात, ह्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. अशोक डोळसे यांच्याशी झालेल्या गप्पांमधून ह्या सच्च्या कलाकाराची आपली ओळख झालीच आहे. असं म्हणतात, खरी कला या हृदयातून त्या हृदयात नकळ उतरली जाते. आपणही डोळसे सरांच्या ह्या कला जगतात रमून गेलो. त्यांच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण सगळे त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊया. अहमदनगर मधील रत्नांचा खजिना नातसंवादाच्या माध्यमातून. थेट आपल्या घरात. असा हा मौल्यवान खजिना खास आपल्यासाठी. पाहायला विसरू नका नातसंवादाचं फक्त NTV चॅनलवर.